तर मित्रांनो, तुम्हाला मुंबई मधील अस्सल कोकणी जेवणाची चव आणि गोव्याची वाईस पाहिजे असेल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो, यंदा शॉप चालू व्हायच्या आधी गर्दी तुम्ही बघू शकता की ती कशा प्रकारे इथं होते. मित्रांनो, लोकांची गर्दी पाहूनच तुम्ही विचार करू शकता की इथला जेवण किती टेस्टी असेल. यांच्या होममेड मसाल्याची चव जेवणाला एक नंबर बनवते. तर मित्रांनो, इथं खूप लांबून लांबून लोक येतात खिमा कुलचा आणि अंडा घोटाला खास खाण्यासाठी. मित्रांनो, यांच्या कलेजी मसाल्याची चव तर एक नंबर म्हणजे जबरदस्तच आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतो. मंडळी यांच्याकडे मोस्ट सेलिंग म्हणजे खिमा कुलचा, अंडा घोटाला, मालवणी चिकन, लिव्हर मसाला यांच्याकडे स्पेशल डिश पण मिळतात आणि ते मांडी घालून बसून खाण्याची सोय पण आहे. मंडळी जो इथं हा खिमा बनवत होते त्यांच्या वासनच भूक लागली आणि मन खूप प्रसन्न झाला. मंडळी हा चिकन खिमा खूप युनिक प्रकारे इथे बनवला जातो. अलग अलग मसाले त्याच्यामध्ये युज होतात. नमस्कार मंडळी, माझं नाव शेडी आहे. मराठी विद्यालयावरती सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. मित्रो, आपण आज आपण आलो रेवाज किचन टेस्ट ऑफ कोकणला भेट द्यायला. मित्रांनो, तर इथं अस्सल मालवणी पद्धतीने इथं पुरा जेवण मिळतं. मित्रांनो, ते आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता रात्रीचे 8 ते 8:30 वाजलेले आहेत आणि गर्दी बघू शकता स्टॉल वरती किती जमलेली आहे. तर मित्रांनो, याचा शॉप आहे ना, स्टॉल आहे ना. तर मित्रांनो, हा 8 वाजता ओपन होतो आणि मित्रांनो आम्ही पण लवकरच आलो होतो कारण की तुम्हाला सर्व दाखवायची होती, तयारी दाखवायची होती, म्हणून आम्ही लवकर आलो होतो. पण याचा शॉप मित्रांनो प्रॉपर 8 वाजता आलो होतो. 8 वाजता येतात पब्लिक यायला चालू होती. वरती मांडी घालून पण लोक बसतात आणि हा कट्टा दिलेला आहे मालवणी कट्टा. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, वरती पण लोक खाली चेअर बने टेबल टाकून पण स्टूल टाकून पण बसतात आणि वरती बघू शकता मित्रांनो तुम्ही की मांडी घालून पण बसायची एक पद्धत आहे. त्या साईडला चटई टाकलेली आहे मित्रांनो आणि वरती डिझाईन तुम्ही बघू शकता मित्रांनो. असा एक जुना पुराणातला घर असतो ना, त्या प्रकारे तुम्हाला वेब असेल ते बघा वरती. मित्रांनो, हा बघू शकता पहाडी चिकन आहे. काय चिकन आहे ना, हा चिकन आहे, हा टिक्का. तर मित्रांनो, हा टिक्का चिकन आहे आणि कलेजी आहे ना, हा लिव्हर कलेजी मसाला आहे. तर आता मॅरिनेटेड होतोय बघू शकता आणि याच्यात. तर मित्रांनो, तुम्हाला इकडे नॉर्मल कुलचा आणि गार्लिक कुलचा हे तुम्हाला गरमागरम बनवून मिळतील. हे तुम्ही चिकन खिम्यासोबत खाऊन आनंद घेऊ शकता. आणि मित्रांनो, हा मालवणी चिकन आहे आणि ह्याचा आनंद घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोक ट्रॅव्हल करून इथे खाण्यासाठी खास येतात. हे तुम्ही पाहू शकता. त्याचा कोणताही आहे टिक्का, चिकन टिक्का. तर मित्रांनो, चिकन टिक्का आहे आणि ते आता सीख आहे. नाही, एक सीख मध्ये किती जातो चिकन टिक्का? आता 5 असत का? हा ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सीख लावलाय. पहाडी, हा पहाडी आहे ना. तर मित्रांनो, हा पहाडी चिकन आहे बघू शकता. हे पहाडी मध्ये काय अलग असतो का? पहाडी क्या अलग आता है क्या रहता है उसमें? अच्छा अच्छा. तर मित्रांनो, हा एक चिकन खिमा. आता चिकन खिमा रेडी होतोय. तुम्ही बघू शकता किती म्हणजे क्वांटिटी बघू शकता किती आहे मित्रांनो. आणि एवढा हा दररोज बनतो. आणि मगाशीच बोललो मित्रांनो, ह्यांच्या इथे खूप स्पेशल स्पेशल मसाले यूज होतात. तर आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्यांचे घरगुती होममेड असे मसाले आहेत. तर याच मसाल्यांमुळे मित्रांनो ह्यांचं जेवण अगदी चविष्ट होतो. तर मित्रांनो, 20 किलो काय भाई, 20 किलो टोटल हो गए. 20 किलो एक मतलब मटेरियल मिला के 26 किलो हो गया. बघू शकता आणि अजून तो बनतोय अजून तयार झालेला आहे. मित्रांनो, इकडे चिकन किमा बनतोय आणि मला त्याच्या वाचनात भूक लागलेली आहे. मंडळी तुम्हाला इथे चिकन बार्बिक्यू करून पण भेटेल आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज पण खूप साऱ्या भेटणार आहेत. मित्रांनो, हा रेवाज किचन आहे ना, तो सह कुटुंब मिळून सांभाळतो. याच्यात मोठं सहकार्य अमय दादाचे आहे मित्रांनो, कारण की ते जॉब करून पण स्टॉल सांभाळतात. जर मंडळी तुम्हाला मच्छी आणि चिकनची आवड असेल ना, तर ही व्हिडिओची तुमच्यासाठी खास होणार आहे. कारण की आज आपण अशा एक स्टॉलला भेट द्यायला आलो, तर त्याचं नाव आहे मासोली मेजवानी. चिकन आणि मच्छी मध्ये भरपूर प्रकार आहेत, भरपूर व्हरायटीज आहेत, त्यामुळे आज बघणार आहोत मित्रांनो. आणि आज आपण त्या
स्टॉलला भेट देणार आहोत. तर चला मित्रांनो, माझा नाव शेडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण या स्टॉलवरती आलोय, जो तुम्ही होता माझ्या पाठी स्टॉल आहे, तिथं आपल्याला मच्छी बघायची आहे कोणत्या कोणत्या प्रकारात, आणि चिकन मध्ये काय काय भेटतो ते पण आपण बघणार. प्राईस पण सर्वात आपण तिथं बघूया. आणि ह्या स्टॉलचा मित्रांनो नाव खूप आहे, मी आधीपासून खूप ऐकलं होतं. जर तुम्ही दादरमध्ये असतात राहणार तर तुम्हाला ही नक्की व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हा स्टॉल माहिती असेल. तर चला आपण जाऊया मित्रांनो, बघूया की त्यात ऐकलं काय काय आहे आणि किती पासून स्टार्ट होते प्राईस आणि कशी चव आहे ते पण आपण टेस्ट करणार आहोत. तर चला या. काय नाव आपलं? अच्छा, आणि आपला हा स्टॉल कधी पासून चालू केला की नवीन आहे आपला की जुनाच आहे? नाही, माझं 7 वर्षापूर्वी अगोदर मी चालू केलेलं. अच्छा, ते असं व्हेज नॉन व्हेज असं होतं. ओके, तर नवीन चालू. ओके, पण कधीपासून हे लागले तरी आपल्या इथं? हे जॅन पासून मी चालू केलं, जानेवारी पासून. आता नवीन म्हणजे नवीन असं चालू केलं. थोडस प्रॉब्लेम आहे, फॅमिली प्रॉब्लेम आहे, मी जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला ते जमलं नाही. ओके ओके, मम्मी कडनं आता चालू केलं. अच्छा, आणि मी ऐकलो तुमच्या इथे चिकन आणि आपला मच्छी पण भेटते म्हणून सर्व? हो सर्व. अच्छा, म्हणजे पहिलं असं मासोळी मेजवानी म्हणून सुरुवात केलेली, पण पब्लिक डिमांडमुळे मी चिकन वगैरे सुद्धा सगळं आता चालू केलेलं आहे, चिकन कलेजी वगैरे. अच्छा, आपल्याकडे तरी आता काय काय तरी पण भेटतं म्हणजे तसं? आपल्याकडे बघा, कोलंबी मसाला आहे. कोलंबी मसाला आहे का? पण संपत आहे. अच्छा, अजून काय काय आपल्याकडे? ग्रीन चिकन आहे. ग्रीन चिकन पण भेटतो का? बिर्याणी आहे का? टिक्का बिर्याणी आहे. अच्छा, ही जी प्राइस काय? पार्टीज ऑर्डर मी द्यायची. पार्टीज ऑर्डर मध्ये? अरे वा, आता मी हे रिसेंटली म्हणजे लोकांना टेस्ट आपली पोहोचावी म्हणून. बरोबर बरोबर. काय प्राइस असेल तरी? 120 ला फुल कंटेंट. फुल पण? आणि हाफ भेटते का? हाफ नाही भेटत. अच्छा अच्छा, फुलच भेटत काय ना ती. ओके ओके ओके. अजून आपल्याकडे काय भेटतं तरी पण? आता आपल्याकडे रसा आहे. अच्छा, पॉपलेटचा रसा. पॉपलेटचा रसा आहे का? अरे वा. आता फिश फ्राय मध्ये आहे आपल्याकडे, बोंबील आहे. बोंबील आहेत का? अरे वा, बोंबील आहे. अच्छा, सुरमय आहे. रावस आहे. रावस पण भेटते का? आणि चिकन मध्ये आपण आपले आता काय आहे का अवेलेबल? चिकन मध्ये ग्रीन चिकन. ग्रीन चिकनच आहे का? अच्छा अच्छा. तर आपले म्हणजे बुधवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे ह्या दिवशी फक्त आपल्या इथे स्टॉल लागतो का? आणि किती वाजता तरी लागतो तरी बोला? 7:30 पर्यंत. 7:30 पर्यंत चालू होतो. तर ताई, हे बोंबील आहेत ना, काय प्राईस असेल तरी आपल्या इथे? 100 ला 4 आहेत. 100 ला 4 येतात. आणि कधी 100 ला 3, डिपेंड आता मार्केट मध्ये काय प्राइस आहे. अच्छा अच्छा. आणि हे कसे आहेत आपल्याकडे पॉपलेट? आता तुम्ही फ्राय केला, त्याची प्राइस काय आहे? 150 ला 2. 150 ला 2 आहेत का? ते छोटे होते म्हणून 150. अच्छा, आणि मोठे असले तर? 200 रुपये, 180 रुपये. 200 रुपये, 180 पर्यंत असे भेटतात का? अच्छा. एक स्टॉल वर खाण्याची मजा आहे ना ती मित्रांनो इथंच भेटणार आहे, आपल्या हॉटेलमध्ये नाही भेटणार आहे. भरपूर स्टॉल फिरलो, सर्वांची टेस्ट पण अलग होती मित्रांनो, पण अलग अलग टेस्ट भेटते. प्रत्येक स्टॉलवर जातो अलग अलग युनिकुनिक टेस्ट भेटत असते मित्रांनो. त्याची याच आजच्या मासोळी मेजवानीला टेस्ट होती ती अलग होती. प्रत्येकाच्या हाताची चव मित्रांनो अलग अलग असते, तुम्ही बघू शकता. आणि ताई एकटी मेहनत घेते. नक्की दादरला आल्यावर तुम्ही नक्की व्हिजिट करा, खूप टेस्टी टेस्टी आता खायला भेटणार आहे मित्रांनो. बघत ना, सर्व प्रकारची मच्छी भेटतील, सर्व प्रकारची चिकन म्हणजे व्हरायटीज भरपूर आहेत मित्रांनो. काय खायला असेल तर या, फक्त 7 ते 8 मिनिटावर दादर स्टेशन वरनं आहे. ते तुम्हाला मी ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये पण देईन, स्क्रीनवर पण देईन मित्रांनो. तोपर्यंत मी नॉनव्हेज लवर असाल ना तर व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी खास होणार आहे मित्रांनो. कारण की ह्या स्टॉलवर आम्ही आलेलो आहोत, तिथे मित्रांनो मच्छी पासून मटन ते चिकन, आणि तुम्हाला जर स्टेज साठी भाकरी जर पाहिजे असेल ना तर उत्तम इथं प्रकारची सोय मिळणार आहे मित्रांनो या स्टॉलवरती तुम्हाला. तर आपण आज त्या अशा स्टॉलवरती आलो, तर दोन मैत्रिणी मिळून चालवतात तो स्टॉल. तर आपण आज त्याला म्हणजे बघणार आहोत त्यांच्या स्टॉलवरती काय काय भेटतं, किती प्राईस आहे, अजून म्हणजे काय काय युनिक पद्धतीने बनवला जातो, मालवणी पद्धतीने, कोकणी पद्धतीने, ती कोणती पद्धत असेल ती पण आपण आता बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. चिकन मटन तर भेटतं, पण इथं मच्छीचे खूप प्रकार आहेत, त्यात आपण बघणार आहोत मित्रांनो. तर मसेदार आहे, चटणीदार काय खायचं असेल ना तर आपण बरोबर स्टॉलवरती मित्रांनो आलेलो आहोत. तर चला या, आपण भेटूया, त्या दोन मैत्रिणींची भेट घ्यावी मित्रांनो. तर मित्रांनो, मैत्रीण दोन ह्याच आहेत. तर काय नाव आपला? प्राजक्ता. अच्छा, आणि आपला कधीपासून स्टॉल चालू केलाय तुम्ही? आता 1 महिना झाला. 1 महिना झाला, मार्चच्या फर्स्ट पासून. अच्छा अच्छा. आणि आपल्याकडे काय काय म्हणजे भेटत असं? फिश मिळतं, फिश फ्राय. फ्राय आम्ही इथेच करतो. मसाला वाला सगळा आयटम जो आहे तो घरून बनून येतो. ओके. तो प्रॉन्स मसाला असतो, बदरी मसाला असतो, आणि चिकन असतं, कलेजी असेल, कलेजी चिकन खाकर असतात कधी कधी, कधी कधी तिसऱ्या असतात ज्याला शिवल्या म्हणतो आपण. शिवल्या.
कुठे असतं फ्राय मध्ये पापलेट असतं, सुरमई असतं, बांगडा असतं, जसं आम्हाला मिळतं मार्केटमध्ये त्याच्या अकॉर्डिंग आम्ही इथे प्रेझेंट करतो. आणि कधीपासून म्हणजे लावता, म्हणजे आपला टायमिंग काय तरी? संध्याकाळी 8 वाजता असतो, वेनसडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. अच्छा, म्हणजे वारावरतीच लागतं का? फक्त वारा लागतं. आणि आपल्याकडे फक्त नॉन व्हेजच भेटतं, व्हेज भेटत नाही आपल्याला? नाही, व्हेज नसतो, फक्त नॉन व्हेज. अच्छा, चिकन वगैरे. ओके. आणि आपल्याकडे म्हणजे भाकरे वगैरे असे अवेलेबल असतात का? भाकरी असते, चपाती असते, राईस असतो, सोलकढी पण असते आपल्याकडे. सोलकढी पण असते का? आणि करी आयटम पण असतो, पण प्रत्येक दिवशी वेगवेगळा असतो. लाईक बांगडा करी, मोदका करी, बोंबील करी, अशांची ऑर्डर. म्हणजे रोजचं मेनू चेंज होतं का तुमचा? की मेनू चेंज होतो. अच्छा, म्हणजे अकॉर्डिंग जसं आम्हाला सी म्हणजे मिळतं, आम्हाला सी फूड आहे ना, तो जसं मिळतं अवेलेबिलिटी प्रमाणे. बरोबर. मसाले जे पदार्थ असतात ते घरी आपल्या बनतात. अच्छा. आणि बाकी सगळी जी फ्राय मध्ये जी मच्छी असते ती सगळी तुम्हाला इथे म्हणजे गरमागरम आपल्याला? आमच्याकडे जवळा भाजी पण असते. जवळा भाजी पण करता का? जवळा भाजी आमची फेमस आहे. आणि प्रॉन्स मसाला पण फेमस आहे. ओके ओके. आता अवेलेबल आहे का आपल्या इथे? येस, जवळा भाजी मी आता याच्यामध्ये करणार. अच्छा. आणि प्रॉन्स मसाला आपल्याकडे अवेलेबल आहे. दाखवू शकाल का? जो ऑलमोस्ट गेलाय हे आज प्रॉन्स मसाला आहे का? अच्छा. अच्छा, यामध्ये आहे, यामध्ये आहे स्वीड माकल, माकले आपल्या. अच्छा, माकले आपण मसाल्यात आहे ना, माकल्या मसाला. हे आहे कलेजी. कलेजी? अच्छा, कलेजी आहे की कलेजी पोटा पण असतो? नाही, फक्त कलेजी. अच्छा. हे आहे चिकन. वा वा वा. एक मिनिट. आपली कोकणी पद्धतीची पुरी रेसिपी आहे का? नंबर घेतलेला आहे. वजडी आहे का? नाही, नो वेज. हो, वजडी आहे. अजून आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे तरी? आता एवढं आहे. अच्छा. फ्राय मध्ये बांगडा आहे. अच्छा, हे बघू शकता मित्रांनो की गरमागरम फ्राय होतो, बांगडा पण आहे. अजून काय काय भेटतो? सोलकढी आहे फ्राय मध्ये. अरे वा, सोलकढी पण आहे मित्रांनो, बघू शकता. आणि फ्राय मध्ये बोंबील आता आहे, ते ऑर्डरचे आहे. पॉपलेट पण ऑर्डरचं आहे. म्हणजे फ्राय मध्ये बोंबील, पॉपलेट आणि बांगडा असतो. बांगडा आणि सुरमई असते. सुरमई फ्राय पण होते का आपल्या इथे? अच्छा अच्छा. आणि म्हणजे आपल्या इथे कशी किती पासून स्टार्ट होतो तरी पण प्राइस? प्राइस रेंज 50 रुपीज पासून 150 लास्ट आहे. अच्छा, 150 लास्ट आहे, म्हणजे भरपूर रिजनेबल आहे. मच्छी आणि आता तुम्ही चिकन जर बोलायला गेला तर चिकन मटन वाला तर बघू शकता मित्रांनो इथे. हे काय फ्राय होत आहेत आपल्या इथे? बोंबील. बोंबील तर मित्रांनो बोंबीलावर फ्राय होतात. आणि फिश करी आहे आपल्याकडे. फिश करी पण भेटते का? येस. तर मित्रांनो फिश करी आहे, बघू शकता. हे मोदक आहे. अच्छा, फिश करी आहे. बरोबर. राईस पण मिळतो. राईस पण मिळतो का आपल्या इथे? अच्छा, म्हणजे जेवणाचे आपल्याकडे पुरी सोय आहे. तुमचा ऍड्रेस काय जरा सांगू शकाल का आपल्याला? अनंत विश्राम नागवेकर मार्ग. सॉरी, अनंत विश्राम नागवेकर मार्ग. अच्छा. ओल्ड प्रभा देवी. अच्छा. नियर होरायझन टावर, हा टावर आहे. मुंबई 25. अच्छा, मुंबई. आणि अनंत विश्राम नागवेकर मार्गचा जो बोर्ड आहे ना, हा इथेच आहे. अच्छा. तो नियर बाय आहे. अच्छा. समोरच आदर्श कॉलनी आहे. आदर्श कॉलनी पण आहे. आणि एक्सेल गार्मेंट पण आहे. ओके ओके. तर मित्रांनो मराठी माणसं स्टॉल आहे, मग तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि कोण खाण्याचा शॉकीन असेल मित्रांनो, आणि तुम्ही आता बघत काय काय भेटतो, जर तुम्ही पण तुमच्या जर ग्रुपमध्ये असाल, फ्रेंड सर्कलमध्ये असाल किंवा आपल्या घरी असेल, जर तुम्हाला जर अशा खाण्याचं शॉकीन असेल ना, तर नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, स्टॉलचा व्हिडिओ आणि आपलं स्ट्रीट फूड मित्रांनो. नक्की हा घेत राहील व्हिडिओ. तर चला भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार मंडळी, माझं नाव छेडके आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आपण आज आलो आहे एक घरगुती चविष्ट जेवणासोबत. तिथे घरगुती जेवण भेटतो, सर्व काही भेटेल, व्हेज पासून, नॉन व्हेज पासून, मच्छी पासून आणि चिकन पासून सर्व काही त्या स्टॉल होत त्यांच्या भेटतो. तर मित्रांनो तुम्ही जर पॅकेज राहत असाल, तर तुमच्या घरी जर डबा नसेल भेटत, डब्याची काय अडचण असेल आपल्या घरी, तर मित्रांनो तुम्ही माटुंगा आणि माहीमच्या कुठे एरियामध्ये राहत असाल तर तुम्हाला अगदी जवळ पडेल. तुम्हाला सर्व ॲड्रेस हा डिस्क्रिप्शनमध्ये देतो, नाही तर स्क्रीनवरती पण देतो मित्रांनो. तर चला आता बघूया काय काय यांच्याकडे भेटतो. मित्रांनो आपण भेटणार आहोत जेवणाच्या स्टॉलच्या ओनरसोबत. तर नमस्कार अगदी. हॅलो. तुमचं नाव काय? मीना खारकर आहे. मालवणी जेवणाचे हे सगळं पदार्थ बनवते आणि विकते इकडे. घरी बनवून आणते आणि इकडे विकते.
अच्छा मॅडम, तर तुमच्याकडे काय काय कोणत्या कोणत्या मेनू आहेत? म्हणजे माझ्याकडे सगळं मालवणी मेनू आहे, पण त्याच्यात व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहे, दोन्ही आहे त्याच्यात, म्हणजे 18 ते 20 प्रकार आहे माझ्याकडे. व्हेज मध्ये 5-6 प्रकार आहे आणि नॉन व्हेज मध्ये 18 ते 20 प्रकार आहे. जसं काय चिकन, चिकन सुका, चिकन सागोती आणि चिकन लिव्हर आहे आणि मटन सुक्का, मटन कीमा, मटन वजरी पण आहे. अशीच फ्राय फिशमध्ये पण बऱ्याच व्हेरायटी आहे. पापलेट, सुरमई, कोलंबी, बोंबील सगळं मालवणी पद्धतीचं आहे. कोलंबी मसाला आहे, तिसऱ्या मसाला आहे, खेकडा मसाला आहे आणि जवळा मसाला आहे, मसाला पण आहे. भरपूर व्हरायटी आहे आणि रविवारच्या जास्त व्हरायटी असतात. बिर्याणी, कटलेट, किमा पॅटीस, चिकन पॅटीस, सगळं बिर्याणी सगळं वेगवेगळ्याच्या आयटम सगळं आणि चिकन कलेजी वगैरे फ्राय करून ते पण देते. तर तुमच्याकडे म्हणजे चपाती पासून, म्हणजे चपाती, भाकरी, वडे सगळं, वडे सर्व भेटतो. म्हणजे डेली असतो की फक्त संडे काय असतो? नाही नाही, डेली असते, फक्त मंडे आमचं बंद असतं. अच्छा, मंडे पण असतो फक्त. आणि तुमचं किती स्टॉल चालू होतो? माझा हा 11 ते 3:30 पर्यंत असतो सकाळी आणि संध्याकाळी 7 ते 11. तुम्ही संध्याकाळी पण निघालो असतो? अच्छा अच्छा. 10:30 लास्ट ऑर्डर घेतो, त्याच्यानंतर वाइंड अप करायला घेतो ते 11 वाजता. अच्छा अच्छा. त्यातल्या त्यात मध्ये कोण आला तर देतो. हा बरोबर बरोबर. तर तुमच्या आता म्हणजे काय काय अवेलेबल आहे तुम्ही दाखवू शकता का? प्लीज दाखवू शकते ना. नक्कीच. हे आहे ते राईस, बासमती राईस ठेवतो. बासमती राईस? बासमती राईस मला वास आलाच असेल. आणि हे वांगा बटाट्याची भाजी आहे, पत्ता गोबीची एक सुक्की भाजी, एक ओली भाजी असते आणि हे डाळ आहे, तुरीची डाळ बनवतो. आणि हे चवळीची म्हणजे व्हरायटी भरपूर आहेत. म्हणजे विवरचा काय पाहिजे? अच्छा, सफेद वाटाण्याचे उसळ आहे. आणि इकडे आलं हे व्हेज आम्ही पहिला बनवून घेतो. व्हेज? अच्छा. म्हणजे जे व्हेज वाले वाटायला नको. आणि ते पण टोप पण बघू शकता मित्रांनो, ह्यांचे अलग आहेत आणि नॉनव्हेज चे टोप पण अलग ठेवले. आणि ह्याच्यात आला चिकन सुक्का, आला चिकन सुक्का पण. चिकन सुक्का मी तुम्हाला दाखवते, असा सुक्का आहे आणि त्याच्या बरोबर सोबत सागोती पण आहे, रसेवाला चिकन. अच्छा अच्छा अच्छा. रसेवाला चिकन आणि इथे बांगडा कढी सुद्धा आहे. बांगडा कढी म्हणजे मच्छी मध्ये? हा, मच्छी मध्ये. अच्छा अच्छा अच्छा. चिकनची कलेजी पण तुमच्या इथे भेटते? अच्छा अच्छा अच्छा. चिकन मध्ये हे 3 व्हेरायटी आहे, चिकन सुक्का. कलेजी काय दाखवाल का? कलेजी पोट आहे की फक्त कलेजी? फक्त कलेजी. कलेजी आहे फक्त? अरे वा वा वा. हे बघा. अच्छा. हा हा. ह्याचा मसाला थोडा वेगळा आहे. अच्छा. मी खाल तर तुम्हाला आवडेल. अच्छा. आणि हे आहे सुरमई कढी. सुरमई कढी आहे? सुरमई कढी आहे. तशीच हे केकडा मसाला आहे. केकडा मसाला पण मिळतो का? बघू शकता केकड्या पासून तुम्हाला इथे मच्छी पासून चिकन पर्यंत सर्व तुम्हाला काय काय भेटेल. आता थोडे संपले, 3-4 राहिले, थोड्या प्रमाणात बनवतो. हे संपलं तर परत दुपारी बनवायला लागतो, पण दुसऱ्या दिवसाचं ठेवत नाही. नाही नाही, बरोबर. संपलं की झालं. अच्छा अच्छा. आणि हे आहे शिंपल्या मसाला. शिंपल्या मसाला पण असतो? तर मी तर बघू शकतो शिंपल्यांचा मसाला पण आहे. सर्व सेमी ग्रेव्ही मध्ये आहे. अच्छा. ते गरम आहे म्हणून आता हे अजून एक चमचा द्या. एक मटन कीमा आहे. मटन कीमा? मटन कीमा आहे आणि मटनचा प्रकार आहे मटन सुक्का आहे. मटन सुक्का म्हणजे चिकन पासून म्हणजे मटन पण? मटन सुक्का, वजरी पण आहे. वजरी अजून संपली आहे, ते अजून दुसरी बनवायला लागेल. अच्छा अच्छा अच्छा. आता येईल पण. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल काय काय यांच्याकडे व्हरायटीज आहेत. सर्व काही भेटतो, चिकन मटन पासून मच्छी पर्यंत सर्व काही आहे. आणि सर्व मित्रांनो, पहिली गोष्ट ही सर्व घरगुती जेवण भेटणार आहे. तर तुमचं जेवण म्हणजे कमी बनवतात आणि जेव्हा संपतो ना तेव्हा हे बनवायला चालू करतात. म्हणजे एकसाथ हे जेवण बनवून ठेवत नाही, सर्वांना गरम गरम म्हणजे देण्याची यांच्याकडे फॅसिलिटी आहे मित्रांनो. तर बघू शकता तुमच्याकडे भरपूर. तुम्ही जर व्हेजवाले असाल तर आरामात खाऊ शकता इथे, कारण की जे व्हेजचे टोपं ह्यांनी अलग ठेवले आहेत बघू शकता. आणि ते नॉनव्हेज आहे तिकडे मित्रांनो, ते नॉनव्हेजचे पण अलग टोपं ठेवतात. म्हणजे तुम्हाला जास्त काय ह्याच्यामध्ये फरक तुम्हाला
बघायला भेटणार नाही मित्रांनो. जर आणि अशा स्टॉलवरती आहे मित्रांनो, तर तुम्हाला घरगुती जेवण खायला भेटेल आणि तुमच्या शरीरासाठी पण ते चांगलं असेल. आणि तुम्ही नॉनव्हेज थाली किती पर्यंत आहे तरी तुम्ही? नॉनव्हेज थाली 160, वजनी थाली 150 ची आहे. अच्छा. आणि चिकन थाळी, बोंबील थाळी, बांगडा थाळी 160 रुपयाची. आणि चिकन थाळी 160 आणि मटन जर असला तर 200 रुपये थाळी. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय तरी पण त्याच्यामध्ये मटन असते, रस्सा असतो, आणि राईस असते, तीन चपात्या असतात, आणि सोलकढी असते. सोलकढी पण घेता तुम्ही त्याच्यासोबत? माझ्या जेवणात सोडा अजिबात नसते आणि कलर पण नसतो. नॅचरलच आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता म्हणजे थोडा दुपारचे बाकी आहे, तरी पण यांच्या इथे कस्टमर जमतात आणि बसून आरामात जेवू शकता. बघू शकता त्यांच्यासाठी टेबल पण आहेत खालती ठेवलेले. तर मित्रांनो इथं आलात ना तर तुम्ही बसून ना, तुम्हाला म्हणजे अशा फॅसिलिटी आहेत की तुम्ही बसून पण जेवून खाऊ शकता आरामात. मित्रांनो या काकी आहेत, त्या काकीला तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो. आणि काकी या गोड आहेत, कधी पण या चांगलं तुम्हाला सहकार्य करतील. आणि मी जर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडले असेल ना तर कमेंट करून लाईक करा आणि शेअर तर नक्की करा मित्रांनो, कारण की खूप लोकांना अशी गरज असते की असा बाहेरच्या स्टॉलची कमी किमतीमध्ये जास्त खायची. तर चला भेटू अशा नवीन व्हिडिओ, तोपर्यंत जय जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, माझं नाव शेडगे आणि मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुझं मला आपण स्वागत करतो मित्रांनो. मित्रांनो आपण आता झणझणीत मिसळ खायला, म्हणजे हाऊस ऑफ मिसळ. तर मित्रांनो हे हाऊस ऑफ मिसळ हे लोकेटेड आहे दादरला. तर तुम्ही दादरला आलात ना तर प्राजा सिनेमाचे इथे या. तर प्राजा सिनेमाचे आलात ना जस्ट बाजूलाच आहे मित्रांनो, जास्त नांदायची तुम्हाला जरूरत नाही. तर चला मित्रांनो आपण बघूया आता आज आपण मिसळ कोणती खाणार आहोत. आपण आता पहिला मेनू बघू आणि त्याच्यानंतर आपण मिसळ डिसाईड करू. तर या माझ्यासोबत आपण, तुमचं काय नाव काय तुमचं? शरद कांबळे. तर तुमच्या इथं हा मी म्हणजे बघितला तर तुमचा हा फेमस आहे मिसळ हाऊस. तर तुमच्याकडे म्हणजे किती अशा व्हरायटीज आहेत? 50 व्हरायटी आहेत. अच्छा. आणि तुमच्याकडे म्हणजे कोणत्या कोणत्या मिसळ तरी भेटतात फेमस? म्हणजे तंदुरी स्पेशल. अच्छा. अजून म्हणजे कोणत्या? कोल्हापुरी वगैरे? अच्छा अच्छा. मुंबई मिसळ पाणीपुरी मिसळ. अच्छा. हा यांचा सिटिंग एरिया तुम्ही बघू शकता, ह्याच्यावरती तुम्हाला बसायला भरपूर सीट्स आहेत. तर आलात तर इथं तुम्हाला चांगली म्हणजे सीट्स प्रोव्हाइड केली जाईल, बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो ह्यांची मिसळ तुम्ही बघू शकता 65 म्हणजे 65 रुपयापासून चालू होते. आणि मित्रांनो ह्यांची लास्ट मिसळ आहे ती 175 रुपयाची, म्हणजे 175 रुपयाची लास्ट मिसळ आहे. आणि कॉम्बो त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कोल्हापुरी प्लस पुणेरी प्लस मिसळ ऑफ द डे स्वीट्स. तर मित्रांनो ह्याच्या 50+ व्हरायटीज आहेत आणि प्लस मिसळ आहेत 50+. तर आम्ही आता मिसळ एक म्हणजे काहीतरी अलग म्हणजे युनिक आहे यांच्याकडे आणि यांची फेमस पण आहे ती मिसळ, म्हणजे तंदुरी मिसळ आहे. तर आपण आता ट्राय करा मित्रांनो तंदुरी मिसळ. तर चला मित्रांनो आपण आता ऑर्डर करूया तंदुरी मिसळ. तुम्ही तंदुरी मिसळ म्हणजे ही आहे ना फेमस आहे, तर आम्हाला आता तंदुरी मिसळ एक तिखट पाहिजे मिळेल मिळेल. आपली मिसळ तंदुरी मिसळ रेडी झालेली आहे बघू शकता मित्रांनो. तर ही आपली तंदुरी मिसळ आहे मित्रांनो आणि ही आता रेडी झालेली आहे. तर चला म्हणते आपली आता झणझणी मिसळ आलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि ही मिसळ मित्रांनो फुल तर 100 रुपयाची आहे आणि ह्याच्यामध्ये 2 पाव भेटतात, लिंबू आणि कांदा भेटेल. आणि तुम्हाला चवीसाठी थोडीशी चटणी देतील, ते बघा ही लाल चटणी आहे, मिरचीचा ठेचा आपण बोलू शकतो त्याला. आणि मित्रांनो बघू शकता ह्याची क्वांटिटी एवढी आहे ना तर ह्याच्यामध्ये आरामात 2 लोक खाऊ शकतात. तर चला आपण टेस्ट करून बघूया. आणि मित्रांनो आजची म्हणजे आहे ना आतमध्ये ही मटकी आहे, मटकीची उसळ आहे आतमध्ये तुम्ही असं बोलू शकता. आणि वरती हा
फारसाण, म्हणजे त्यांचा फारसाणा अलग आहे, ते बोलवायचे स्पेशल काहीतरी फारसाण आहे, तर ते त्याचं नाव नाही मला माहिती स्पेशली कोणता फारसाण आहे म्हणून, तर चला पहिले टेस्ट करून बघूया. आणि आम्ही कसा म्हणजे स्पायसी नव्हते मागायचे मित्रांनो, तू जर इथं आलात ना तर तुम्हाला स्पायसी पण भेटेल आणि मिडियम पण भेटेल. तर तुम्ही जर कोण शॉकिन असेल तर त्याला जर तिखट आवडत असेल ना तर तिखट इथं तुम्हाला मिळू शकते मित्रांनो. आणि तुम्हाला जर मिडियम खायचे असेल तर तुमच्याकडे तुमची फॅमिली छोटे मुले असतील तर त्यांना मिडियम पण इथं बनवून भेटते मित्रांनो. ते तुम्हाला पहिले विचारले जाते की तुम्हाला कसे पाहिजे, त्याप्रमाणे ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील. तर चला म्हणजे इथं टेस्ट करून बघूया की कसे आहे काय आहे. तर तर मित्रांनो आता मिसळ आम्ही टेस्ट केली, म्हणजे आम्ही मिडियम मागितली, मिडियमच आहे मित्रांनो, पण तो कोळसाचा स्मोक दिला होता मित्रांनो. आपल्याला माहिती आहे कोळसा असेल, त्या कोळशाचा स्मोक दिलेला ना त्याचा आता फ्लेवर चढला ना मित्रांनो, एक नंबर लागतोय खरंच सांगू. तुम्हाला खूप ही मिसळ आवडली आणि आरामात दोन मासे खाऊ शकता मित्रांनो. तर तुम्हाला मी आता दाखवतो, तर मित्रांनो मी बघू शकता ह्याच्यामध्ये मूग मटकीची त्यांनी उसळ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एकदम म्हणजे स्मोक दिलेला आहे कोळशाला, त्याचा तुम्ही फ्लेवर हेरेवर चढला आहे आणि टेस्ट केला ना एकदम बेस्ट वाटतं मित्रांनो. क्वांटिटी पहिली गोष्ट, क्वांटिटी भरपूर आहे. हा मटका मित्र छोटा नाही, हा मटका खूप मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये पुरी भरून आपल्याला मिसळ भेटते मिसळसोबत. तर मित्रांनो तुम्ही जर दादर परिसरामध्ये कधी इथं आलात ना तर नक्की इथं भेट द्या मित्रांनो, म्हणजे कमी पैशामध्ये क्वांटिटी जास्त आहे इथं, तर तुम्ही नक्की भेट द्या, भेटायला विसरू नका मित्रांनो.